मिरज येथील सर्किट हाऊसमध्ये शहरातील कामाबद्दल घेतली आढावा बैठक. विविध मागण्यांची मान्यता, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे. सांगली जिल्ह्यातील मिरज येथील सर्किट हाऊसमध्ये पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी घेतली पत्रकार परिषद. यावेळी बोलताना ते म्हणाले, केंद्राच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केंद्रात मोदी सरकार आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिरज संघाला स्पेशल म्हणजे मिरज शासकीय हॉस्पिटल, या हॉस्पिटलला भरभरून पैसे दिल्याबद्दल पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. वैद्यकीय रुग्णालय मिरज येथे सबस्ट्रॅक्शन विथ इक्विपमेंटची मान्यता मिळाल्याचे सांगितले. त्याची रक्कम 40 कोटी 80 लाख इतकी आहे. EWS कोट्यातून 50 जागेची वाढ मिळाली, त्यामध्ये आम्हाला 56 कोटी 44 लाख मिळाले. त्यानंतर BSC नर्सिंग कॉलेज मिळाले. सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल करता प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाने शिफारस करून केंद्राला पाठवला. नंतर मी स्वतः दिल्लीला जाऊन केंद्रीय आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन ती कामे मंजूर करून घेतली. 336 कोटींच्या रकमेची मंजुरी मिळाली. मिरज बेडग रस्त्यावर रेल्वे गेट नंबर 70 बांधावे याचाही प्रस्ताव मान्यतेच्या स्तरावर असल्याचं बोललाय. त्याची किंमत आज 41 कोटी 44 लाख आहे. रेल्वे मंत्र्यांना भेटून, दानवे साहेबांना भेटून त्या कामाची मागणी केली. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून महम्मद अत्तार. कारण दोन्ही हॉस्पिटलमध्ये 8 किलोमीटर अंतर लागतं कमीत कमी, तर म्हैसाळ आणि हे जर अंतर थोडंसं कमी असलं तरी सुद्धा विशेष बाब म्हणून त्यांना आम्ही मंजुरी आणलेले. तर ते गावचे लोक खूप आनंदात आहेत की तर ते आमच्या गावालाही पण हॉस्पिटल आपल्याला मिळालं. त्यामुळं काम करत असताना रस्ते असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, शेती असेल, ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळीकडे सर्वगुण पाण्यावर आमचं सगळ्या यंत्रणेवर आमचं लक्ष आहे. आणि निश्चितच त्यामुळं सगळ्या नागरिकांना त्याचा दिलासा मिळतो आहे. आणि निश्चितच की तो कुठेही शासन, प्रशासन आणि मी स्वतः पालकमंत्री म्हणून कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही मी देतो तुम्हाला. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.